विद्यार्थी मित्रांनो, आपण पंचवार्षिक योजनांचा अभ्यास, पंचवार्षिक योजनांची उद्दिष्ट, तसेच पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास आपण मागील तासिकेमध्ये केला. आता आपण पाहणार आहोत चौथी पंचवार्षिक योजना. ही चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 या कालावधीमध्ये ही घेण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना आपला भारत हा स्वावलंबी बनला पाहिजे, तसेच मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास केला पाहिजे, आर्थिक विकासाचा वेग वाढला पाहिजे आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे या योजनेमध्ये लक्ष दिलं गेलं. तसेच 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरणसुद्धा याच पंचवार्षिक योजनेमध्ये केलं गेलं. या कालावधीमध्ये बांगलादेश सोबत जे काही युद्ध झालं होतं त्या युद्धाचे परिणाम आपला या पंचवार्षिक योजनेमध्ये भोगावे लागले. तसंच याच कालावधीमध्ये सरकारी नोकरदारांची पगारवाढ करणं, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करणं, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे दर त्या कालावधीमध्ये खूप वाढले होते. तर या वाढलेल्या दराचे धक्के या अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले होते. ही होती चौथी पंचवार्षिक योजना. आता आपण पाहणार आहोत पाचवी पंचवार्षिक योजना. या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1974 ते 1979 नियोजन या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलं गेलं. त्या कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये गरिबी खूप होती. ही गरिबी दूर करणं खूप महत्त्वाचं होतं. तसेच गरीब आणि श्रीमंत हा जो मोठा फरक होता हा कमी करणं खूप महत्त्वाचं होतं. तर आर्थिकदृष्ट्या आपला देश हा स्वावलंबी बनला पाहिजे हे प्रमुख उद्दिष्ट या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये डोळ्यासमोर ठेवण्यात आलं. तसंच या योजनेमध्ये आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, शिक्षण असेल, सकस आहार असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, वैद्यकीय उपचार असतील, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं. तसेच ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचली पाहिजे, यासाठी वीज पुरवठा, तसेच दळणवळणाची साधने, तसेच समाज कल्याणच्या विविध योजना व्यापक प्रमाणामध्ये राबवण्याचं काम या पंचवार्षिक योजनेमध्ये केलं गेलं. तसेच कृषी विकास झाला पाहिजे. तसेच जे मूलभूत उद्योगधंदे होते त्या मूलभूत उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली पाहिजे. अन्नधान्य व इतर ज्या जीवनोपयोगी वस्तू होत्या या खरेदी करण्यासाठी शासनाने एकाधिकार योजना आणली. या मूलभूत ज्या काही साधनं आहेत, मूलभूत वस्तू आहेत, या एकाधिकार योजनेच्या माध्यमातून खरेदी करणं आणि कमी किमतीमध्ये जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत याचं नियोजन या योजनेमध्ये केलं गेलं. तसेच या पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये दारिद्र्य निवारण करण्याचा हेतू शासनाचा होता व रोजगार वाढला पाहिजे हा हेतू त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. तसेच 1970 लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्ष हा निवडून आला. जनता पक्षाने या मागील योजनेला थांबवल्या आणि नवीन साखळी योजना सुरू केली. तसेच 1978 मार्च अखेरीस समाप्त करून पंचवार्षिक योजना समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली आणि ती साखळी योजनासुद्धा अपयशी ठरली आणि 1980 पुन्हा लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका झाल्या आणि 1980 पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि काँग्रेस पक्षाने पुन्हा जुन्या पद्धतीचं जे नियोजन होतं पंचवार्षिक योजनेचं ती योजना पुन्हा सुरू केली. अशा पद्धतीने या पाचव्या पंचवार्षिक योजनेचं नियोजन या 5 झालं. त्यानंतर 6 पंचवार्षिक योजनाही आली आणि या 6 पंचवार्षिक योजनेमध्ये 1980 ते 1985 या कालावधीमध्ये या 6 पंचवार्षिक योजनेचं नियोजन हे केलं गेलं. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. गरिबी खूप वाढलेली होती आणि या गरिबीची झळ शासनालाही पोचली. तसेच या योजनेची काही उद्दिष्ट ठरवली होती
अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये लक्षणीय वाढ झाली पाहिजे. गरिबी व बेकारी या प्रमाणात गरिबी व बेकारी जी वाढली होती यामध्ये घट झाली पाहिजे. तसेच लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील, म्हणजे लोकसंख्या ही कमी झाली पाहिजे. तसेच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे याचा विचार या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला गेला. तर या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या नवीन योजना होत्या, तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प अशा योजना या पंचवार्षिक 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये निर्माण केल्या गेल्या. आता आपण बघूया 7वी पंचवार्षिक योजना. 1985 ते 1990 या कालावधीमध्ये ही 7वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. आता या योजनेमध्ये अन्न, रोजगार, उत्पादकता यावर विशेष भर शासनाने दिला होता. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर शासनाने विशेष लक्ष दिलं होतं. तसेच उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 5% वाढ करणं हे लक्ष डोळ्यासमोर शासनाने ठेवलं आणि या योजनेला सुरुवात झाली. या योजनेमध्ये काही प्रमुख कार्यक्रम शासनाने हाती घेतले होते. यामध्ये जवाहर रोजगार योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल, दशलक्ष विहिरींची योजना असेल. रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून ही पंचवार्षिक योजना अतिशय महत्त्वपूर्ण होती. आपण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघत असू इंदिरा आवास योजना अनेक घरांवर ही नावं लिहिली असतात. अशा पद्धतीने या योजनेमध्ये नियोजन हे शासनाने केलं होतं. या योजनांची अधिक माहिती आपण इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता. धन्यवाद.